नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सीबीडी बेलापूर सेक्टर 5 येथील गुरुद्वारा येथे आमदार निधीमधून सार्वजनिक स्वच्छतागृह आणि मोफत दवाखाना उभारण्यात आला आहे. याचे लोकार्पण बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती डॉ जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक आणि भाजप महामंत्री निलेश म्हात्रे, गोपाळ गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या चैताली ठाकूर, गुरुद्वाराचे अध्यक्ष हरमिंदर सिंग यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 76व्या वाढदिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाचं आयोजन रविवारी करण्यात आले होते. हे अभियान तीर्थरूप डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या ग्रामस्वच्छता अभियानात सुमारे 3125 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तसेच विभागवार रचनेच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण महानगरमध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात झाली. या अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला. पनवेल येथील सद्गुरू साईनारायण बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मोफत चिकित्सा शिबिराचं आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रविवारी आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल येथे स्टेशनजवळील श्री साईनारायण बाबा आश्रम यामध्ये संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप तसेच विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ 250 जास्त नागरिकांनी घेतला. यावेळी लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर जयश्री पाटील, लक्ष्म्या इन्स्टिट्यूटचे डॉक्टर हळदीपूरकर, मायक्रॉन लॅबचे डॉक्टर प्रदीप महिंद्रकर, संस्थेचे अध्यक्ष खेमचंद गोपलानी, रामलाल चौधरी, राम थदानी, डॉक्टर शकुंतला भट्टीजा उपस्थित होते. रायगड प्रीमियर लीगने आयोजित केलेल्या विमेन्स क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पोयनाडच्या झुंजार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि 2 सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 40 मुलींनी सहभाग नोंदवला. कोलाडच्या मैदानावर निवड चाचणी घेऊन नोंदणीकृत झालेल्या सर्व मुलींना विविध संघांमध्येच विभागून त्यांच्यात रायगड विमेन्स प्रीमियर लीग खेळवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुली अनेक ठिकाणी मुलांच्या संघातून खेळताना दिसतात. त्यांची क्रिकेटमधील कामगिरी देखील उत्तम असते. अशा मुलींसाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी RPLचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, डॉक्टर राजाराम हुलवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष संघाने रविवारी गतविजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांतने एकेरीत तर सात्विक साईराज रँकीजी रेड्डी आणि चिराग शेट्टीने दुहेरीमध्ये आपापले सामने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर यशस्वी बॅडमिंटनपटूंचे देशभरातून कौतुक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी देखील ट्विटरवरून भारतीय बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन केले आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून उलवे सेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवारी कमळ हाती घेतले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्ष प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोपरगाव अध्यक्ष सुधीर ठाकूर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने साफसफाई मोहीम सुरू असताना हौदात एका मृत व्यक्तीच्या शरीराचे अवयव आढळले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी येऊन पाहणी केली आणि हे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचं आयोजन करण्यात येते. त्यानुसार साफसफाई करताना किल्ल्याजवळ असलेल्या पाण्याच्या हौदात ठिकाणी एका मृत व्यक्तीच्या डोक्याची कवटी आणि हाडळे आढळली. ही माहिती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उरण पोलीस ठाण्याला कळवली. त्यानुसार पोलीस पथक किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी मृत व्यक्तीचे अवशेष प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. संबंधित मृत व्यक्ती कोण आहे, तिचा मृत्यू कधी झाला, किल्ल्यावर हौदात ती कशी पडली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस नवीन पनवेल सेक्टर 17 येथील जनसंपर्क कार्यालयात सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. यावेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांच्या सौजन्याने वृक्षारोपण आणि नगरसेविका सुशीला घरत यांच्या निधीतून गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या ओपन जिमचं उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सीसी भगत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तुषार भगत, नितीन चोरघे, राजू पाटील, संजय भंडारी, भूषण म्हात्रे उपस्थित होते. कामोठे वसाहतीमधील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करावेत, तसेच दुभाजकावरील झाडे सुकली असल्याने त्यांना नवजीवन द्यावे अशी मागणी कामोठेकरांकडून सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानेही यापूर्वी कामोठे वसाहतीमधील समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी सिडकोकडे पत्र देऊन केली आहे. कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच कामोठे सिडको वसाहतीमधील रस्त्याच्या दुभाजकावर सिडकोकडून झाडे लावण्यात आल्याने परिसर हिरवागार दिसायचा, मात्र गेल्या महिन्यापासून दुभाजकावरील झाडे पाण्याविना सुकू लागली आहेत. सिडकोकडे पाण्यासाठी टँकर असून देखील या झाडांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सिडकोने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कामोठेकरांकडून केली जात आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजाडे येथे शनिवारी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पालखी काढून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पालखीचे भोई झाले. या कार्यक्रमास मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद साबळे, शशिकांत मोरे, प्रथमेश पुंडे, अतिश साबळे, रोहित म्हामळे, राजू नलावडे, वैशाली जगदाळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्या विरोधात जनआंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्त न बसण्याचा निर्धार करण्यात आला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीला भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नवी मुंबई महामंत्री डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह नवी मुंबईच्या सर्व 29 गावातील सामाजिक संघटनांचे गावकीचे अध्यक्ष यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या BKC मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असली आणि नकली या दोन्हींचे उत्तर मिळणार, मग ते हिंदुत्व असो की उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा विषय असो, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत होती का उत्तर द्यायची, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत ते 29 बंगले कोणाचे आहेत असा सवाल उपस्थित केला.
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तसेच पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्री सदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ओला आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या प्रयत्नाने आणि फोर लाईफ कंपनी आणि सारडे विकास मंच यांच्या माध्यमातून आपटे येथील घेरावाडीमधील आदिवासी बांधवांना वॉटर प्युरिफायर बॅगचं रविवारी मोफत वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने प्युरिफायर बॅगचं वाटप करण्यात आले असून याबद्दल फोर लाईफ कंपनीचे ज्ञानेश्वर घरत यांनी आभार मानले आहेत. यावेळी विलास ठाकूर, सुशील ठाकूर, भानुदास गावन, हरीश म्हात्रे, त्रिजन पाटील, प्रणय पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.